पुढच्या बातमीकडे वळतोय. राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी आज राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी. राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आदिती तटकरे आपल्या सोबत आहे. काय सांगाल, पहिल्यांदाच आमदारकी आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतलेली. मी आदरणीय पवार साहेबांचे या ठिकाणी मनापासून जे आभार मानेन की मला या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते. मिळालेल्या संधीमध्ये जास्तीत जास्त प्रामाणिक पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करेन. महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, माझ्या मतदारसंघातले प्रश्न असतील, कोकण विभागातले प्रश्न असतील आणि राज्याचे प्रश्न असतील, यामध्ये पूर्ण निष्ठेने ते प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करेल. सुनील तटकरे आपल्यासोबत आहे. काय सांगाल, आदितीने आज राज्यमंत्र्याची शपथ घेतलेली आहे, कमी वयामध्ये राज्यमंत्री पाहायला मिळत आहे. अतिशय तरुण वयामध्ये आदितीला आदरणीय पवार साहेबांनी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली. पवार साहेबांचे ऋण व्यक्त करतोच, पण त्याचबरोबर माझ्या शिवधन मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील जनतेने जे अलोट असं प्रेम गेले 35-40 वर्ष आम्हाला दिलं, त्याच्यामुळे शक्य होऊ शकलं. भवितव्याच्या कालावधीमध्ये आदितीने याच पद्धतीने लोकांची सेवा करावी, जमिनीवरती पाय ठेवत, संवेदना जागृत ठेवत लोकांची सेवा उत्तम पद्धतीने केल्याच्या नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती काम करण्याची संधी मिळते. मला असं वाटतं जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी ज्या तरुण वयामध्ये मिळाली ती तिने उत्तम पद्धतीने निभावली. त्याच्या यशाचं गमक लक्षामध्ये ठेवता भवितव्याच्या कालावधीमध्ये तिच्या हातून लोककल्याण कार्यक्रम, तरुणांचे, युवकांचे, पर्यटनाचे, कोकणातले वेगवेगळे प्रश्न सोडवले जावेत या कामामध्ये तिने अधिक लक्ष त्या ठिकाणी घालावं, अशाच माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा तिला आहेत. पाहिलं तर कमी वयामध्ये आमदारकी आणि त्याच याच्यामध्ये पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती आदिती तटकरे यांनी घेतली आपल्याला पाहायला मिळते. राजू सोनवणे, साम टीव्ही, मुंबई.